विदर्भातील 8 शक्तिपीठांपैकी आराध्य दैवत देवी महाकालीचे देवस्थान एक महत्त्वाचे शक्तिपीठ आहे. मध्य भारतातील सर्वात पुरातन तीर्थस्थळ असलेल्या महाकाली देवीची यात्रा दरवर्षी चैत्र महिन्यात भरते. या यात्रेला 7 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. यासाठी केवळ या जिल्ह्यातूनच नाही तर मराठवाड्यासह सोलापूर, विदर्भ व आंध्र प्रदेशातूनही भाविक महाकालीच्या दर्शनासाठी दाखल होताना दिसत आहे. कोरोना संकटामुळे मागील 2 वर्ष मंदिर बंद होते, त्यामुळे भक्तांना मंदिरात जाऊन दर्शन घेण्यावर निर्बंध होते. मात्र आता शासनाने निर्बंध हटवताच मंदिरात गर्दी बघायला मिळत आहे. चंद्रपुरातील महाकाली मंदिरामध्ये विदर्भ, मराठवाड्यासह इतर ठिकाणचे भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहे. चैत्र महिन्यात भरणाऱ्या महाकाली यात्रेला विशेष महत्त्व आहे. या यात्रेसाठी राज्यासह लगतच्या राज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने येत आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून ST बंद असल्यामुळे मराठवाड्यातील भक्तांना येण्यासाठी त्रास होत आहे. 7 तारखेपासून षष्ठीपासून आता देवीचं नवरात्र, चैत्र नवरात्र चालू होत आहे. आणखी यावेळी तसंच उन्हाळा जास्ती, आणखी कोरोनापासून जवळपास 2 वर्षापासून यात्रा ही बंद होती, आता पूर्ण चालू होत आहे. पूर्ण परमिशन आहे त्याला, फक्त देवीचं गाभाऱ्याचं दर्शन बंद राहील, तेवढंच राहील. आणखी जास्ती उन्हाळा असल्यामुळे फॉगरची, स्प्रिंकलरची व्यवस्था देवस्थानतर्फे केलेली आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहीलच. आणखी मंडपं जात्रेकरूसाठी ती पण करायची व्यवस्था केलेली आहे सगळी.